सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 75 किलो साखर दान, ज्येष्ठ पत्रकार तानाजी पाटील यांचा उपक्रम. कागलच्या जयसिंग पार्क मधील ज्येष्ठ पत्रकार तानाजी विठ्ठल पाटील यांनी आपल्या मातोश्री श्रीमती वालूबाई विठ्ठल पाटील यांचा वाढदिवस शर्करा तुला करून मोठ्या उत्साहात साजरा केला. कागलच्या जयसिंग पार्क येथील रहिवासी पत्रकार तानाजी विठ्ठल पाटील आणि त्यांचे बंधू मधुकर मोहन, पत्नी शारदा तसेच भाऊजय सुनीता आणि संगीता यांनी एकत्र जमून मातोश्री वालूबाई पाटलांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्याचे ठरवले. मित्र, शेजारी आणि नातेवाईकांना पत्रिका देऊन आमंत्रण दिले, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत कुणीही याबाबत वालूबाईंना सांगितलं नाही आणि आश्चर्याचा धक्का दिला. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केक कापून वालूबाईंचा शर्करा तुला करण्यात आल्या. ही साखर कोल्हापूर येथील अनाथ आश्रमाला दान देण्यात आली. यावेळी कोणत्याही प्रकारचा आहेर स्वीकारला गेला नाही. तानाजी पाटील आणि बंधू यांनी स्वतःचा वाढदिवस कधीही साजरा केला नाही, पण आपल्या आईचा 75वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करून मित्रमंडळी आणि नातेवाईकांना जेवण घालून अनाथ आश्रमाला साखर दान देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.